जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. महापालिका आपल्या दर्जेदार कामाविषयी अभिमानाने बोलत असली तरी सिडको प्रभाग क्रमांक 24 मध्ये पहिल्या पावसात महापालिकेच्या कामाचे पितळ उघडे पडले. प्रभाग 24 मध्ये कालिकानगर मयुरेश्वर गणपती समोर 15 दिवसापूर्वी पावसाळी गटारीचे व रस्त्याचे काम पूर्ण झाले. हे काम 2 महिन्यापासून सुरू होते, परंतु पावसाच्या पहिल्या पावसानेच रस्ता उखडला गेला. जागोजागी खड्डे पडले. या कमकुवत कामाच्या निषेधार्थ नागरिकांनी खड्ड्यात वृक्षारोपण करून संताप व्यक्त केला. रोड तयार नव्हता केला, तर असा निष्कर्ष दर्जाचा हे केलेला आहे रोड. आम्हाला आम्ही अजूनपर्यंत असा रोड बघितलेला नव्हते कुठेच. वार्ड क्रमांक 24 मध्ये कुठल्याही प्रकारचा कोणताही नगरसेवक लक्ष न देता ही अशी सिच्युएशन आज परिस्थिती आलेली आहे. या ठिकाणी गेल्या 2 महिन्यापासून पूर्वी ड्रेनेजचं काम चालू होतं. ड्रेनेजचं पाईपलाईन झाल्यानंतर त्यांनी पूर्ण काम न केल्यामुळे वरतून परत डांबरीकरण केल्यामुळे ही परिस्थिती आलेली आहे. वृद्ध झाल्यावर खचतो, परंतु महापालिकेने बांधलेला रस्ता 15 दिवसाच्या वयातच खचून गेला हे एक मोठं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. इथं 15 वर्षांतर एकदा रोड झाल्यानंतर त्यांची डागडुजी केली, मोठमोठे खड्डे पडलेत, अनेक वेळेस निवेदनं दिलीत, परंतु त्याचा उपयोग झाला नाही. आणि आता जे झालं ते असं झालं की आता पूर्वीपेक्षाही बेकार झालं आणि जागोजागी खड्डे पडलेले आहेत. काम बरोबर झालेलं नाही आहे, डांबरीकरण बरोबर झालं नाही. केवळ आम्हाला एक समाधानासाठी आम्हाला काम केलेलं आहे. त्या ज्या निविदेत ज्या पद्धतीने डांबराचं काम घेतलेलं आहे त्या पद्धतीने कामच झालेलं नाही. परत त्याला या कॉन्ट्रॅक्टमध्ये साईड पट्ट्या पण मेन्शन केलेल्या आहेत, परंतु कॉन्ट्रॅक्टरने कुठल्याही साईड पट्ट्या केल्या नाहीत. यात दुर्दैव असं आहे की या परिसराला नेहमी दुय्यम दर्जा दिला जातो आणि कुठलेही नगरसेवक इकडं लक्ष देत नाही. वारंवार तक्रारी दिवस मी काल महापालिकेला आयुक्तांना सुद्धा पत्र दिलं आहे, नगरसेवकांना पण मी फोन केले होते, पण इथं कोण अजून आलं नाही. यावेळी यशवंत नेरकर, मधुकर वाणी, सीएन चौधरीसह महिला नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त केले. ऑनलाईन या प्रभागातील नगरसेवकांनीही या कामाकडे दुर्लक्षच केले असंही नागरिकांनी सांगितले. एनसीएन न्यूजसाठी प्रतिन देवटे, सिडको.